नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. आपल्या समाजात पॉकेट असले पाहिजे. एक पॉकेट राजकारणात तर दुसरं पॉकेट समाजकारणात पाहिजे. प्राध्यापक विलास चव्हाण यांचे प्रतिपादन आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या नागभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तो पवित्र दिवस होता अशोक विजयादशमीचा. धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात संदेश भूमी या ठिकाणी आज दिनांक 8/10/2019 रोजी विजयादशमी दिनी भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्राध्यापक विलास चव्हाण आपल्या व्याख्यानात म्हणाले की आपल्या समाजात पॉकेट असले पाहिजेत. एक राजकारणात तर दुसरे समाजकारणात. काम वाढवायचे असेल किंवा चळवळ वाढवायची असेल तर जी रिकामी पाकिट आहेत त्या पाकिटात घुसण्याची आवश्यकता आहे. एक धम्माचे काम करत असेल तर दुसरा राजकारणात करत असेल. एकंदरीत प्राध्यापक विलास चव्हाण म्हणतात की धम्माचे काम करणारा राजकारणात घुसू नये. राजकारण करणाऱ्यांनी धम्माचे कामात अडथळा करू नये. यावेळी मंचावर जिबाऊ एमजी धिवरे, समितीचे आनंद सैंदाने, बापूसाहेब नेरकर तसेच कृती समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. जी काही भूमिका होती ती आणि आजच्या सद्यस्थितीमध्ये आपली नेमकी भूमिका काय आहे या अनुषंगाने काही मुद्दे मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ते प्रेरणा मूल्य असावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्याच कार्याला त्यांनी जे जे काही उभं केलेलं आहे, जे जे आमच्याला आम्हाला जे काही विशेष प्रसंग आले मग आम्ही त्याला चर्चा करतो. बाबासाहेबांनी असं केलं, बाबासाहेबांनी तसं केलेलं आहे असा जेव्हा विचार फक्त सभागृहासमोर दिला जातो त्यावेळेला मी असं मानतो की हे केवळ स्मृतीमूल्य आहे. तेवढाच पुरता विचार करायचा आणि त्याच्यानंतरचे इतर दिवस जे आहेत ते मी आणि माझा संसार आणि माझं भलं आहे बा इतका विचार करण्याची एक प्रवृत्ती आहे का आणि समाजामध्ये काही अंशी ती प्रवृत्ती आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करत असताना त्यांच्या सगळ्याच कार्याला प्रेरणा मूल्य आहे. हे प्रेरणा मूल्य या कारणासाठी की त्या क्षणाला आम्ही जेव्हा एकत्र येतो, त्या वेळेला आम्ही जेव्हा एकत्र येतो, त्या दिनांकाला आम्ही जेव्हा एकत्र येतो, त्यावेळेला त्या कारणासाठी आम्ही काय काम उभं केलेलं आहे आणि त्या कामाची पुढे काय प्रगती होणार आहे असा विचार जो आहे तो निर्माण होणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मी असं मानतो की बाबासाहेब आंबेडकरांना स्मृतीमूल्य नाही, त्यांना प्रेरणामूल्य आहे. आणि ते प्रेरणा मूल्य घेऊन आपल्या सगळ्या सगळ्यांनी काम करायचं आहे. कोण काय काम करत आहे आणि त्याची चर्चा करण्यापेक्षा त्या कामाला आपला हातभार काय लागतो आहे आणि त्याच्यातून दुसरं आणखी काय काम निर्माण होतं आहे का ही जरा सगळ्यात महत्त्वाची विचार करण्याची बाब आहे. मी नेहमी असं मानतो की प्रत्येक आपल्या समाजामध्ये पॉकेट असले पाहिजे. एक पॉकेट जिभाऊंकडे आहे, ते राजकारणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. एक पॉकेट मूल निवासीकडे आहे, त्यांनी समाज प्रबोधनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. अशी अनेक पाकिटं शिल्लक आहेत अजून. आणि त्या पाकिटांचा विचार न करता आम्ही जर दुसऱ्या पॉकिटामध्ये जे पॉकिट आहे त्याच्यामध्येच घुसायचा विचार केला तर काम वाढत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. काम वाढवायचं असेल तर तुम्हाला दुसरी पॉकिटं रिकामी पडलेली आहेत ना, आणि त्या पाकिटांमध्ये आपण घुसण्याची आवश्यकता आहे. जसं बोराळे सर करतायत, एक पाकिट सांभाळलं बोराळे सरांनी, किंवा त्यांच्या बरोबर असणारे सगळे जे काही मित्र आहेत त्यांनी एक पाकिट सांभाळलेलं आहे. तर अशा प्रकारची पॉकिटं निर्माण होण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम करायचं आहे आणि दुसऱ्याच्या पाकिटमध्ये घुसायचं नाही. हा जर विचार जर केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला प्रेरणामूल्य आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांतीपूर्ण जीवन आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. किती काम केलं बाबासाहेबांनी, एक माणूस इतकं काम करू शकते का? जेव्हा आपण अभ्यास करायला जातो तेव्हा आपण अचंबित होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ होते, याचा विचार आमच्या समाजातले धुरीण करताय का? आता जे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांनी सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ होते हे आमच्या तरुण पिढीच्या मनावर रुजवण्याची गरज आहे. एक समाजशास्त्रज्ञ होते, सोशल रिफॉर्मर होते. सोशल रिफॉर्मर असल्या कारणामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सगळ्या स्त्री पुरुषांसाठी कुठल्या कुठल्या प्रकारचं काम उभं केलेलं आहे हे काम सांगणाऱ्याची एक पिढी जी आहे, एक ग्रुप जो आहे तो तयार झाला पाहिजे. घटनाकारच आमचे सगळे वकील
यांनी सातत्यानं हे सांगितलं गेलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतका विद्वान असा दुसरा कुठलाही घटना पंडित या देशामध्ये झाला नाही. एक पत्रकार संपादक आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, आणि सगळ्यात महत्वाचं मला जे काम आवडतं बाबासाहेब आंबेडकरांचं, या कामांची मोल कमी नाही आहे म्हणजे ह्या कामाचं मोल आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी जो विचार करत राहतो तर दलितांचा उद्धारक अशा प्रकारचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून मी दोन कामं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महत्वाची मानतो. त्या कामामुळे आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्र आहोत. त्याच्याबरोबर निर्माण झालेली जी वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचा उल्लेख मी जी मगाशी जो काही केला तो त्या पद्धतीचा आहे. दोन कामं, सगळ्यात महत्वाचं अस्पृश्यता निवारण केलं, आणि त्याच्याही पलीकडे आणखी सगळ्यात महत्वाचं ज्याला तोड नाही अस्पृश्यांचा उद्धार करणं, हे दोन कामं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अस्पृश्यता निवारण करणं हे काम ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं तर पहिलंच वाक्य बाबासाहेबांनी उच्चारलेलं आहे, हे सरकारचं काम आहे, हे स्पृश्य हिंदूंचं काम आहे, हे माझं काम नाही असं अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात. आणि म्हणून स्पृश्य हिंदू समाज जो आहे त्याच्यावर अवलंबून हे काम आहे. ब्रिटिश सरकार हे अस्पृश्यता निवारण करू शकलं असतं, परंतु ज्या पद्धतीनं सतीची चाल बंद व्हावी यासाठी कायदा केल्यानंतर शासन मागे सरकलं, त्या पद्धतीने हे अस्पृश्यता निवारणाच्या कामाच्या बाबत शासन मागे सरकलं असा आक्षेप बाबासाहेबांनी वेळोवेळी घेतलेला आहे. पण त्याच्याबरोबर एक सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे ब्रिटिश सरकारनं शिक्षणाच्या सोयी केल्या. सार्वजनिक स्वरूपाचं शिक्षण जे आहे ते सरकारनी अस्पृश्य समाजातल्या लोकांना मोफत केलं, जाणीवपूर्वक दिलं, आणि त्याचा फायदा असा झाला की आत्मजाणीव जी आहे, आत्मभान जे आहे ते निर्माण व्हायला सुरुवात झाली. ज्या समाजाला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या समाजाला आत्मभान येतं तोच समाज विकासाच्या प्रक्रियेवर जाऊ शकतो. जे ग्लानीमध्ये आहेत, जे गुलामगिरीमध्ये आहेत, त्यांचा विद्धार, त्यांचा विकास कधीही होऊ शकत नाही. काय होतं याच्यामुळे, या शिक्षणाच्या प्रक्रिया जर बदलल्या तर आचार विचार आणि उच्चारातलं वैगुण्य दूर व्हायला मदत होते. मुद्दाम तीन शब्द वापरलेले आहेत, आचार विचार आणि उच्चार, याच्यातलं वैगुण्य दूर होतं. आमचा आचार बदलला, आमचे कपडे छान बदलले, बघा बदलूनच गेलं सगळं. आमची विचार करण्याची प्रक्रिया जी आहे ती बदलून गेली, आणि आमचा उच्चार देखील बदलला. आज आम्ही जाहीर सभेमध्ये उभे राहिलो तर जे लोक जिभांना ओळखत नाही ते असं म्हणू शकणार नाही हा एक दलित समाजातला पुढारी आहे, हा दलित समाजातला माणूस आहे. बाबा आधेकर उभे राहिले तर कोण सांगून देईल की हा माणूस जो आहे तो दलित समाजातला आहे. वरकरणी जरी म्हणा तरी सुद्धा ही विचाराची उच्चाराची प्रक्रिया बदलल्या कारणामुळे या समाजातल्या लोकांना स्टेटस निर्माण करून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो शिक्षणाचा विचार जो काय होता त्याच्या माध्यमातून झालं. उच्चाराची पद्धती बदलली, विचार करण्याची पद्धती बदलली, आणि विचार करण्याची पद्धती बदलल्यानंतर लोक प्रश्न विचारायला लागले. आज अशी अवस्था आहे की कुठलाही माणूस जो आहे, जो सो कॉल्ड दलित आता शब्द वापरला जाणार नाही, अस्पृश्याचा शब्दही वापरला जाणार नाही असं शासनानं बंधन घातलेलं आहे, त्या समाजातला माणूस हात उंच करून प्रश्न विचारू शकतो. पहिला प्रश्न जेव्हा विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला पहिला प्रश्न विचारला गेला की ईशावास्यम इदम सर्वम या किंचित जगत त्याम जगत तेन तक्तेन भुंजिता माग्रध कस सिद्धनम. भानगड काय आम्हाला सांगा. हा जो काही श्लोक मी आपल्याला सांगितला हा उपनिषदातला आहे, ईशोप उपनिषदातला पहिला श्लोक आहे. ईशावास्यम इदम सर्वम या किंचित जगत त्याम जगत, ज्यानं निर्माण केलं तो परमेश्वर, ईशा तो परमेश्वर आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे उपनिषदकाराचं, ईशोप उपनिषदकार ज्यानं लिहिलं त्यानं, की हे प्रत्येकाच्या वाट्याला आपोआप आलं पाहिजे. मग आम्ही प्रश्न विचारला शिक्षणाचा परिणाम म्हणून, मग आमच्या वाट्याला काबरं नाही, मग आमच्या वाट्याला काबरं नाही. मग जेव्हा समाजामध्ये आरोही सुरू झाल्या की जास्त विचार करायला लागले, बोलायला लागले, बोलणं सुरू झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार पेरला त्याच्यातून ही बोलण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली. आम्ही धर्म विचारला, त्यांनी आम्हाला धर्म सांगितला की हिरणमय न पात्रे न सत्यस्यापी हितम मुखम तत्ता पूषण अपारुणु सत्य धर्माय द्रष्टे. ते म्हणले सोन्याचं भांड आहे, हिरणमय न पात्रे न, हे वर जे आहे ना त्याला हिरणमय न म्हणतात, हिरणमय न पात्रे न ते भांड आहे, त्याच्यावर झाकण दडलेलं आहे, तो उचलला तर तुमच्या धर्माचं दर्शन होतं. म्हटलं आमचा धर्म सांगा मग आम्हाला, आम्हाला धर्म सांगा ना, आमचा धर्म काय आहे
तो आम्हाला सांगा. असे प्रश्न विचारायला सुरुवात झाले. प्रश्न विचारताना आणखी विचारलं गेलं की दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते लावो. म्हटलं आम्हाला जे जे पाहिजे मध्ये आण. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते लावो. ज्याला ज्याला पाहिजे आहे ते मिळायला पाहिजे ना. मग ते आमच्या वाट्याला का येत नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. त्यांच्याच उपनिषदामध्ये असं लिहिलंय, यस्तु सर्वानि भूतानु आत्मेनु वान पश्यती सर्व भूतेषु चात्म्यान ततो न विजु उपस्सते. फार छान श्लोक आहे, मी मुद्दाम जाणीवपूर्वक काढून आणलेला. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो काय होता त्या मार्गावर आम्ही काय चालायला लागलो, आम्ही काय प्रश्न विचारायला लागलो आणि परिवर्तनाच्या दिशेमध्ये आत्ता माझी भूमिका काय पाहिजे याचा विचार आपण करणार आहे. त्यांनी सांगितलं यस्तु सर्वानि भूतानि, हे सगळे भूत जे आहेत, जो सजीव प्राणी आहे, आत्मेनु वान पश्यती, आत्मा त्याचा एकच आहे, सर्व भूतेषु चात्म्यान, जर सगळ्या मानव प्राण्याला जर असं वाटलं की आपण सगळे एक आहोत ततो न विजु उपस्थते, ते एकमेकाची घृणा करणार नाही. मग आम्ही विचारलं, मग चातुर्वर्ण्याच्या शेवटी आम्ही काबर. प्रश्न विचारला गेला ना, ततो न विजु उपस्थते, ते एकमेकाची घृणा करणार नाहीत. जर तुम्हाला असं वाटतंय ना, तुमच्या उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे हे, तुमच्याच उपनिषदामध्ये लिहिलं आहे की मग हे काब्र आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हिंदू समाजाला लागलेला हा उच्च निश्चितेचा रोग आहे, रोग. मन परिवर्तनाच्या माध्यमातून तो बरा करता येऊ शकतो, हे बाबासाहेबांचं पहिलं वाक्य बरं का. मन परिवर्तनाच्या माध्यमातून तो बरा करता येतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं राबवली. पहिला एक गाव एक पानवठा लावलं, काही अंशी देवालय प्रवेश, काळाराम मंदिराचा सत्याग्रह करा, सहभोजनाची कल्पना केली अस्पृश्यता निवारणासाठी. मग ब्राह्मणेतरांची भूमिका काय होती हे जेव्हा महाडच्या चौदार तळ्याच्या वेळी लक्षात आलं, त्यावेळेला मग ही मनपरिवर्तनाची जी काही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती ना, ती बदलली. मग बाबासाहेब आंबेडकरांचं एक मत तयार झालं की अस्पृश्यांची उन्नती झाल्याशिवाय हा बदल जो आहे तो कधी घडणार नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं तसं की स्वाभिमानाचा संचार झाला तरच उन्नती होऊ शकते. ज्या दिवशी समाजाला असं वाटतं की आपण सातत्यानं, त्याची एक मानसिक अवस्था असते की मी गुलामगिरीमध्ये आहे, जे मगाशी बाबा म्हणले, अजूनही आम्ही गुलामगिरीमध्ये आहे. बाबासाहेबांचं नाव घेतो आणि आमचं मतं जे आहेत ते दुसऱ्यालाच जात आहे, ही मानसिक गुलामगिरी आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की शिक्षण म्हणजे प्रकाश असतो. बाबासाहेबांचं फार सुंदर वाक्य आहे की शिक्षण म्हणजे प्रकाश असतो. आणि हा काबर विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये आला की महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाचं सार्वत्रिकरण, शिक्षणा सार्वत्रिक शिक्षणाचं महत्व सांगताना ते असं म्हणतात की विद्येविना मती गेली. जर तुम्हाला अभ्यास नसेल तर तुम्ही विचार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही, तुम्ही विचारच करू शकत नाही. अजूनही म्हटलं जातं जोहार मायबाप जोहार, तुमच्या दारातला मी महार, हे असं कसं म्हटलं जातं. पंढरपूरला जाण्याचा योग मला 2-3 वेळा आला, मंदिरात जाण्याचाही मोह झाला, पण गेलो कुठे, चोख्या मेळ्याच्या समाधीवर. कारण चोख्या मेळ्याची समाधी अजूनही रस्त्यावर आहे, उघड्यावर आहे, आणि तिथून आम्ही परत आलो. आणि जास्तीत जास्त दर्शन कुठलं घेतलेलं असेल, दर्शन शब्द मगाशी वापरला चुकीचा आहे तो, बघितलं कोणाला तर नामदेवाला पाहिलं, कारण पहिल्या पायरीवर आहे. अजूनही आम्ही तसेच. चोख्या मेळ्याची समाधी काय आहे तर उघड्यावर आहे, आणि त्याला एक छप्पर असं लावलेलं, मंदिर बिंदिर काही बांधलेलं नाही, मोठा बोलवाला आहे ना परिवर्तनाचा, परिवर्तनाचा. मग चोख्या मेळ्याच्या समाधीवर आणखी काही घुमट का नाही बांधलेला, पण पैसे कमवले जातात पद्धतशीरपणे, फार छान पद्धतशीरपणे पैसे. तिथला गंडवत होता आम्हाला, म्हटलं जा येडा आहे का तू. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, ज्याला आम्ही कॅरेक्टर असं म्हणतो, हे कॅरेक्टर पण चाललं जातं. जर तुम्हाला विद्या नसेल तर विद्येविना गती गेली, तुमचं मोशन्स जे आहेत ते निघून जातं. बघा हे मोशन कुठे आहे, सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरिस धम्म सारथी, सुगतो शब्द आहे. ज्याची गती ते शिक्षणामुळे प्राप्त होते तरच बुद्धत्व प्राप्त होतं. भगवान बुद्धाची स्तुती करताना वंदना म्हणताना आम्ही असं म्हणतो की इति पी सो भगवा रहा सम्मा संबुद्धस्त विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदू. ज्याची गती उत्तम आहे,
अशा प्रकारची व्यक्ती ही विद्येनं संपन्न होऊ शकतो. वित्त जातं मनुच्या एका श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वित्त तुम्हाला मिळूच नये, शक्ती नापेन शूद्रान न कायो धन संचया. अरे मोठा श्लोक आहे, शक्ती नापेन शूद्रान. जर तरी बलवान असला, इथे बसलेले सगळे बलवान आहेत आता, आणि तरी सुद्धा तुमच्यामध्ये ताकद असली तरी सुद्धा संपत्ती मिळवण्याचा अधिकार तुम्हाला नाही म्हणून तो नाकारतो. उच्छिष्टम अन्नम दांतव्य जीर्णाने वशनाचैव, असं पाहिजे तुम्हाला, उष्ट अन्न पाहिजे. मी सांगेल तो श्लोक पुढे आला तर स्पष्टपणे सांगेल. उच्छिष्टम अन्नाने, उष्ट अन्न तुम्हाला दिलं गेलं पाहिजे. दांतव्य जीर्णाने, पांघरून कोणतं द्यायचं तुम्हाला, तर ते जीर्ण झालेलं असं, दाताने तोडून तोडून जीर्ण झालेलं असतं असं पांघरून तुम्हाला मिळालं पाहिजे, ही तुमची लायकी आहे. मग आम्ही कसं काय ऍक्सेप्ट करणार आहे आता, हे आम्ही कसं काय स्वीकारणार आहे, तर वित्त विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा ग्लानी देणारा विचार जो आहे तो नाकारला, तो या कारणासाठी, ततो मला मलंतर अविद्या परम मला हा एक महत्वानम निमला होत भिक्खो, याच्यासाठी विद्या पाहिजे आहे. ततो मला मलंतर अविद्या परम मला हा, सगळ्यात वाईट सगळ्यात घाणेरडी गोष्ट कोणती आहे, तर अज्ञान. ततो मला मलंतर अविद्या परम मला. मग काय झालं पाहिजे, तर विद्येनं संपन्न झालं पाहिजे. भगवान बुद्ध असं म्हणतो, निम्मला होत भिक्खो, निर्मळ झालं पाहिजे. आणि विद्येनं निर्मळ होता येतं, माणसाला निर्मळ होता येतं. न होती या पंडिता यावता बहु भासती खेमी अवैरी अभयोच पंडिता पुवच्छती. हे निर्मळतेचं लक्षण आहे, हे निर्मळतेचं लक्षण आहे की माणसं विद्वान कशी होऊ शकतात. न होती या पंडिता, बोलायला उभं राहिले काही लोक मला पहिल्यांदाच ऐकताय, बोलायला उभं राहिले, अरे काय भारी माणूस आहे, काय बोलतो, आ भन्नाट, तुम्हाला काय माहीत तो विद्वान आहे का, पाठांतर करून आलेला, बऱ्याच वर्षाचा अभ्यास आहे सर, पाठांतर करून आलेला, न व्हायला काय झालं, धंदा आहे, नोकरी, प्राध्यापक आहे, करावाच लागेल, नाही तर मला कोणी ऐकून घेणार नाही. मग हा माणूस विद्वान आहे का, तो विद्वान आहे असं भगवान बुद्ध जर म्हणत असेल तर त्याच्या पुढच्या ओळी आपण नीट ऐकल्या पाहिजे. ते म्हणले, खेमी अवैरी अभयोच पंडिता पुवच्छती. खेमी अवैरी अभयोच हे समाजामध्ये त्याला स्थान पाहिजे. तर तो माणूस विद्वान आहे, दुसऱ्याला घाबरत नाही, दुसऱ्याशी वैर नाही, आणि क्षमा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये. भगवान बुद्ध म्हणतो, न जच्चा होती वसलो न जच्चा होती ब्राह्मणो, कुंभना होती वसलो कुंभना होती ब्राह्मणो. हा न जच्चा वसलो होती, जन्मानं कोणी दुष्ट शूद्र होत नाही, आणि जन्मानं कोणी ब्राह्मण पण होत नाही. कुंभना होती वसलो, कर्म तुम्हाला शूद्राकडे घेऊन जातं, आणि कुंभना होती ब्राह्मणो. हा कुंभना होती ब्राह्मण, तुमचं कर्म जे आहे ना ते माणसाला ब्राह्मण करतं. म्हणून भगवान बुद्धानं ब्राह्मणाची व्याख्या सुद्धा केलेली आहे. पुढे सांगेन मी तुम्हाला ज्यावेळेला का म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म जो आहे तो प्रत्यक्षरित्या अंगीकारला, त्या या कारणासाठी. आणि अंगीकारला काय कारणासाठी, त्याचे अतिशय उत्तम उदाहरण भगवान बुद्धाच्या एका वसलसूत्तामध्ये देखील त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याने असं सांगितलं, मी एका माणसाला जाणतो, त्याचाही तुम्हाला ती गाथा सांगेल. एका माणसाला जातो, चंडाल पुत्त सोपाको मातंगो, चंडाल पुत्त सोपाको मातंगो. मातंग नावाच्या एका ऋषीचा उल्लेख आहे आपल्या महाभारताच्या उत्तर पर्वामध्ये, आणि भगवान बुद्धानं त्याच्यावर स्वतंत्र सूक्त सांगितलेला आहे, अफलातून आहे. म्हणून मी बऱ्याच वेळा बाहेरच्या समाजामध्ये जात असताना भाषणाला जेव्हा जातो त्यावेळेला लोकांना सांगतो, अरे मूळ जे बुद्धिस्ट या महाराष्ट्रामध्ये आहेत ते मातंग आहेत, आम्ही कन्व्हर्टेड आहे, राग मानू नका, आम्ही कन्व्हर्टेड आहे, पण मुळात आम्ही नागवंशी आहोत, हाही भाग महत्त्वाचा आहे. पण जे मगध राजाचा प्रसंजित नावाचा जो काही राजा होता त्याची बायको, तिचं नाव मी विसरून गेलो आता, लक्ष्मी किंवा धनलक्ष्मी असं काहीतरी नाव आहे, ती या मातंगाच्या वंशातली आहे. आणि हा मातंग जो आहे त्याचा स्वतंत्र वसलसूत्त भगवान बुद्धानं सांगितलं, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला आहे. मी अशा एका माणसाला जाणतो की जो चांडाळाचा पुत्र मातंग होता, आणि त्यानं एवढी तपश्चर्या केली
की त्याच्या खेतिया ब्राह्मण बहुवाहा असा उल्लेख भगवान बुद्धाने केला. क्षत्रिय आणि ब्राह्मण त्याच्या सेवेला होती, त्याच्या सेवेला होती आणि त्याला देवाच्या जवळचा रूप जे आहे ते प्राप्त झालं. कारण आम्हाला असं सांगितलं जातं की ज्यावेळेला मी बुद्धिस्ट केव्हा असू शकतो, दानन तदंतु सद्धाय रक्षंती भावना अभिरता होती गच्छंतु देवता गता, तरच बुद्धिस्ट. आम्ही किती विलास चव्हाण जोरजोरात बोलताय, भगवान बुद्धाचा धम्म सांगतोय. अरे भाऊ, दान भावना या गोष्टी काही आहे का? भावना भिरता होती, दान सद्धधम्म आणि भावना, या तीन गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बुद्ध होऊ शकत नाही. बुद्ध होऊ शकत नाही, बुद्ध होण्यासाठी याचना करावी लागते.